मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांना फोन केलाय. वेदांत फॉक्सकॉन या प्रकल्पासंदर्भात त्यांनी चर्चा केल्याचं कळतंय. रात्री उशिरा शिंदे आणि मोदींमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली आहे. काल रात्री उशिरा दोघांची फोनवरून चर्चा झाल्याचं समजतंय. उद्योग प्रकल्प आणि गुंतवणुकीसंदर्भात सहकार्य करा अशी विनंती देखील मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधानांकडे केली आहे. महेश बागल आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. महेश, आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांची फोनवरून चर्चा झाल्याचं समजतंय, काय अपडेट्स? नक्कीच, तब्बल 166,000 कोटी रुपयांचा प्रकल्प जो महाराष्ट्रात होणार होता तो गुजरातला गेल्यामुळे यावर एक मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्पष्टीकरण द्यावं लागलेलं होतं. 2 वर्षापूर्वी याची चर्चा झालेली होती पण मात्र त्यानंतर काय चुकलं याची माहिती घेण्यात येईल असं एकनाथ शिंदे यांनी काल म्हटलेलं होतं. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प आणि गुंतवणुकीबाबत सहकार्य करा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत ही चर्चा झाली होती आणि याच्या माध्यमातूनच जो गुजरातला गेलेला जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्रात कसा येईल याचे प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा फोन पंतप्रधानांना केला असल्याचं सांगितलं जात आहे. निश्चितच. आणि महेश, आता यावर केंद्र सरकारकडनं काय निर्णय येतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.